आपल्या उत्तम अभिनयाने कायमच रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्रीच्या यादीत एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जातं. ती म्हणजे रिंकू राजगुरू. सिनेसृष्टीत कुणीही वारसा नसताना रिंकूने तिला मिळालेल्या संधीचं सोनं करत सिनेसृष्टीत छाप पाडली. सैराट या चित्रपटामुळे रिंकूला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील रिंकूच्या आर्ची या भूमिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. रिंकू आज संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात पोहोचली असून तिचे लाखो चाहते दिवाने आहेत. अशातच रिंकूने नुकतीच जळगाव येथे महासांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला अभिनेत्रीला प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान रिंकूला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. दरम्यान या गर्दीचा फटका अभिनेत्रीला बसला असल्याचं समोर आलं आहे. या कार्यक्रमादरम्यान रिंकूच्या भेटीसाठी चाहत्यांनी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळालं. या दरम्यानचा एक व्हिडिओ एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनलवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रिंकू तिच्या चाहत्यांवर भडकलेली पाहायला मिळतीये. रिंकूला पाहण्यासाठी तिच्यासह सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी अभिनेत्रीच्या आजूबाजूला गर्दी केलेली पाहायला मिळाली. अभिनेत्री कार्यक्रमातून बाहेर येत असताना जमलेल्या घोळक्याने रिंकूला धक्काबुक्की करण्यात आली. हे पाहताच अभिनेत्री संतापलेली पाहायला मिळाली. या जागी जर तुमची मुलगी असती तर चाललं असतं का, असा थेट सवाल अभिनेत्रीने त्या गर्दीतच चाहत्यांना केला. रिंकूचा हा चाहत्यांवर भडकलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. अशातच या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर आता रिंकूने तिचं मत व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत तिने म्हटलंय, जळगावमधील कार्यक्रमावर माझं मत. नुकतंच मी एका कार्यक्रमासाठी जळगावला गेले होते. तिथे गर्दीमध्ये मी चाहत्यांवर ओरडले, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमात पसरवल्या जात आहेत. कार्यक्रमा ठिकाणी अशी कोणतीच घटना झाली नसून माझा हात खेचल्यामुळे एका रिप्रेझेंटेटिव्हशी मी नम्रपणे बोलले आहे. माझा माझ्या प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आणि प्रेम आहे. त्यांचा मी नेहमीच आदर करते, त्यामुळे अशा बातम्या पसरवू नये. ही विनंती, तुमची रिंकू. असं मत तिने सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.